Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor B's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण या व्हिडिओच्या सदरामध्ये यूपीएससी सीएससी ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिस एक्झाम्स असं म्हटलं जातं, तर ही यूपीएससी मध्ये किती पोस्ट साठी ही एक्झाम घेतली जाते, त्यामध्ये ग्रुप ए च्या किती पोस्ट आहेत, ग्रुप बी च्या किती पोस्ट आहेत, आणि याही पलीकडे प्रत्येक पोस्ट साठी ट्रेनिंग कुठे दिलं जातं, कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत या काम केल्या जातात, प्रत्येक पोस्टच्या अंतर्गत जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांचं वर्क प्रोफाईल काय असं, हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्याला यूपीएससी परीक्षा देत असताना आपल्याला कुठली पोस्ट निवडायची ही आपली आवड निवड चॉईस करताना या व्हिडिओची जरूर मदत होईल. हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला चार पद्धतीने थँक्यू म्हणू शकता. एक, या व्हिडिओला लाईक करून. दोन, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून. तीन, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून. आणि चार, या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं, जेणेकरून भविष्यामध्ये मला असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी एक मोटिवेशन मिळेल. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बी इज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम यूपीएससी म्हटलं की आपल्याला फक्त एकच पोस्ट आठवते, ज्याला आपण यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्स असं म्हटलं जातं. थोडक्यात, या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामला नागरी सेवा परीक्षा किंवा इलाच आपण आयएस ही परीक्षा संबोधलं जातं. परंतु याही पलीकडे यूपीएससी एक्झाम्स इतर 9 वर्गासाठी देखील परीक्षा घेत असते, ज्यामध्ये नॅशनल डिफेन्स आहे, नॅव्हल अकॅडमी आहे, यूपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम्स आहे, त्याचबरोबर जिओलॉजिस्ट एक्झाम्स आहेत, जी काही मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम दिसते, डिफेन्स सर्व्हिस एक्झाम दिसते, या इतर एक्झाम्स आहेत. परंतु या पोस्टमध्ये जी काही सिव्हिल सर्व्हिस एक्झाम्स आहेत त्याच्या अंतर्गत टोटल किती पोस्ट आहेत, किती ग्रुप आहेत, ग्रुप सर्व्हिसेस आहेत, हे पाहण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करूया. सर्वात प्रथम टोटल सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्समध्ये टोटल या 24 पोस्ट घेतल्या जातात. या 24 पोस्टचं जर आपण अलोकेशन जर पाहिलं, ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेससाठी 3 आपण या पोस्ट आहेत. ग्रुप एच्या अंतर्गत ज्या काही पोस्ट आहेत त्या 16 पोस्ट आहेत, आणि रिमेनिंग ज्या काही 5 पोस्ट आहेत त्या ग्रुप बीच्या अंतर्गत आहे. जसं ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्स असं म्हटलं जातं, कम्पॅरेटिवली या तिन्ही पोस्टमध्ये जे काही आपल्याला पोस्ट दिसून येतात त्या ऑल इंडिया लेवलच्या आहेत, आणि ग्रुप एमध्ये ज्या काही 16 पोस्ट आहेत ते संपूर्ण अधिकारी केंद्र सरकारच्या सेवेमध्ये आपण म्हणूया की त्याचा पार्ट म्हणून हे सेवा प्रदान करतात. तर ग्रुपमधील जे काही अधिकारी आहेत हे मोस्टली स्टेटमध्ये, पण कुठल्या स्टेट की भारतातील ज्या काही युनियन टेरिटरीज आहेत त्या अखत्यारीत येणाऱ्या ज्या काही सेवा आहेत त्यामध्ये हे काम करतात. आपण आता या 3 पोस्ट कुठल्या आहेत, 16 पोस्ट कुठल्या आहेत आणि 5 पोस्ट कुठल्या आहेत ही आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. सर्वात प्रथम जी यूपीएससी नावाचं कम्पॅरिझन किंवा ज्या नावाला आपण थोडक्यात आयएस एक्झाम असं म्हटलं जातं, ते इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा भारतीय प्रशासकीय सेवा सर्वात नावाजलेली किंवा यूपीएससी परीक्षा देत असताना 99.99 विद्यार्थी याच परीक्षेला किंवा याच पोस्टला आयएस परीक्षेला आपण म्हणूया की प्रेफरन्स देतात. परंतु ही परीक्षा जर पाहिली तर आपण या आयएसला कलेक्टर किंवा भारतीय गव्हर्नमेंटचे, केंद्र सरकारचे किंवा सरकारचे कान आणि डोळे असं संबोधलं जातं. ही एक एक्झिक्युटिव्ह बॉडी असल्यामुळे जे काही गव्हर्नमेंट पॉलिसी इम्प्लिमेंट करतं त्या पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यामध्ये आयएस, यानंतर ज्याला आपण कलेक्टर्स, त्यानंतर विभागीय आयुक्त किंवा त्यानंतर अगदी उच्च पदावर सेक्रेटरी या पोस्ट याच आपण म्हणूया की केडेटला आपल्याला मिळत असतात.
या परीक्षेमध्ये तुम्ही पास झाल्यानंतर जर प्रिफरन्स आणि त्या प्रिफरन्समध्ये तुम्ही जर बसला तर ही जी काही लालबहादूर शास्त्री नॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन अकॅडमी आहेत आज आपल्या डेहराडूनमध्ये, या ठिकाणी तुम्हाला 2 वर्षाचं प्रोबेशनरी ट्रेनिंग दिलं जातं. दुसरी ऑल इंडिया सर्व्हिसेस जर म्हटली युनिफॉर्मच्या दृष्टीनं किंवा आपल्या बॉलिवूड्समध्ये जर पाहिलं तर सर्व तरुण विद्यार्थ्यांना ॲट्रॅक्टिव्ह असणारी इंडियन पोलीस सर्व्हिस असं म्हटलं जातं की भारतातील पोलीस डिपार्टमेंटमध्ये ज्या काही सिनियर पोस्ट आहे, डायरेक्टर जनरल्स असेल, सिनियर डायरेक्टर जनरल्स असेल किंवा ज्या काही इतर आपल्याला दिसतात DY SP-पासून जर महाराष्ट्र कॅडेटचा जर विचार केला तर सर्वात प्रथम या IPS अधिकाऱ्यांना त्या पोस्ट आपल्याला दिल्या जातात. त्याचबरोबर या IPS अधिकारी भारतातील ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत, ज्या मी लॉ मेन्शन्स केल्या आहेत, इंटेलिजन्स ब्युरो मेन्शन्स केले, CBI मेन्शन्स केलं किंवा गव्हर्नमेंटच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांना देखील त्या हायर अर्कीच्या पोस्ट किंवा डेजिग्नेशन दिलं जातं. आणि IPS अधिकाऱ्यांना जे काही ट्रेनिंग दिलं जातं ते सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी दिलं जातं. या 2 सर्व्हिस पाहिल्यानंतर प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये तिसरी ऑल इंडिया सर्व्हिस कुठली आहे, ज्याला आपण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असं म्हटलं जातं. मुद्दा मी हा तुम्हाला शॉर्ट फॉर्म दिलेला आहे कारण आपल्याला दुसरी जी काही सर्व्हिस आहे इंडियन फॉरेन सर्व्हिस, तर ही भारतीय राजदूत अधिकारी म्हटलं जातं किंवा आपण याला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम्स असं म्हटलं जातं. ही इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम जर पाहिली तर जे विद्यार्थी या परीक्षेसाठी एलिजिबल्स आहेत, रेग्युलर UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आणि इंडियन फॉरेस्टची सर्व्हिसची प्रिलिमिनरी एक्झाम सेम्स असते, परंतु इंडियन फॉरेस्ट सर्व्हिससाठी आपल्याला मेन एक्झाम आणि इंटरव्ह्यू हा टोटली डिफरंट असतो. यानंतर विद्यार्थी या पोस्टमधून सिलेक्ट झाल्यानंतर एक डायरेक्टर जनरल म्हणून फॉरेस्ट सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करतात, तर तेच स्टेट गव्हर्नमेंटमध्ये अगदी प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट या पोस्टमध्ये जाऊ शकतात. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांना मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजमध्ये देखील आपण म्हणूया की या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत त्यांना काम करावं लागतं. आणि जेव्हा संधी मिळेल ती अधिकारी फूड आणि ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जी काही युनिटची संस्था आहे त्या ठिकाणी देखील भारताचं प्रतिनिधित्व करू शकतात. आणि आपल्याला या अधिकाऱ्यांना जे काही ट्रेनिंग दिलं जातं ते आपलं उत्तराखंडमधील डेहराडूनमधील येथील जी काही इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी पहिलं प्रोफेशनल ट्रेनिंग त्यांना देण्यात येतं. या आपण 3 सर्व्हिस पाहिल्या. त्यानंतर आपण ज्या काही सर्व्हिस पाहणार आहोत, जे काही मी तुम्हाला डेहराडूनची संस्था सांगितली या संस्थेचंच नाव आहे इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकॅडमी. त्यापूर्वी ज्या ठिकाणी IAS अधिकारी किंवा IPS अधिकारी यांना जे काही 1 वर्षाचं संयुक्त ट्रेनिंग दिलं जातं तीच आपली लालबहादूर शास्त्री नॅशनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अकॅडमी. हे मुद्दा मी या ठिकाणी नमूद करतो की ज्यामुळे आपल्याला कुठं आपलं ट्रेनिंग दिलं जातं, किती वर्षासाठी ट्रेनिंग दिलं जातं, ती संस्था कुठे आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. नंतर आपण ग्रुप ए सर्व्हिसला ज्या काही 16 पोस्ट पाहणार आहोत त्यातील पहिली पोस्ट, आजकाल असे काही विद्यार्थी आहेत की IAS या ऑल इंडिया सर्व्हिसला प्रिफरन्स देण्याऐवजी त्यांचा प्रिफरन्स हा इंडियन फॉरेन सर्व्हिसला असतो की भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जे काही भारतीय राजनैतिक अधिकारी किंवा राजदूत जे काही असतात परकीय देशामध्ये आपलं भारताचं रिप्रेझेंटेशन करतात त्या पोस्टसाठी म्हणजे आजही काही विद्यार्थी IAS-पेक्षा इंडियन फॉरेन सर्व्हिसला जास्तीत जास्त प्रिफरन्स केला जातो. या विद्यार्थ्यांना देखील लालबहादूर शास्त्री इथून काही 1 वर्षाचं ट्रेनिंग दिल्यानंतर जे काही आपली न्यू दिल्लीला फॉरेस्ट सर्व्हिस इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी रिमेनिंग ट्रेनिंग दिलं जातं. भारतातील परकीय संबंध फॉरेन अफेअर्स ह्या कशा असाव्यात, त्या ठिकाणी गव्हर्नमेंटची जी काही पॉलिसी आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम केलं जातं. याचबरोबर ही अम्बॅसिटर राजदूत बाहेरच्या देशामध्ये हाय कमिशनर अम्बॅसिटर किंवा युनोमध्ये परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह किंवा अगदी त्यांना फॉरेन सेक्रेटरी या पदापर्यंत देखील जाण्याची संधी मिळते. त्यामुळं IAS-IPS नंतर एक ॲट्रॅक्टिव्ह जॉब म्हणून आजही या पोस्टकडे पाहिलं जातं. नेक्स्ट सर्व्हिस आपण जी काही पाहणार आहोत ज्या सर्व्हिसला आपण इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस म्हटलं जातं, ज्या ठिकाणी आपण इंडियन ऑडिट अँड अकाउंट म्हटलं जातं ही जी काही नॅशनल अकॅडमी ऑफ ऑडिट अँड अकाउंट सिमलामध्ये इन्स्टिट्यूशन आहे त्या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. आणि ही जी काही पोस्ट आपल्याला दिसून येते मोस्टली आपल्याला जे काही कंट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल्स आहेत
या अंडरखाली जे जे काही कॅन्डिडेट आहेत ते आपल्याला काम करताना दिसतात. त्याचबरोबर ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फायनान्शियल ऑडिटिंग करण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या काही इन्स्टिट्यूशन आहेत त्या इन्स्टिट्यूशन्समध्ये हे अधिकारी किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे त्यामध्ये ऑडिट आणि अकाउंट करण्याचं आपल्याला काम करताना दिसून येतं. नेक्स्ट आपण याच्याशीच रिलेटेड जर पाहिली तर इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिस आहे की जी मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंतर्गत आपली काम करताना दिसते. आणि जसं मी जसं आपण पाहिलं की जो काही हेड आहे या कॅडेलचा ज्याला आपण कंट्रोल ऑफ जनरल अकाउंट्स असंही म्हटलं जातं, मोस्टली दोन ठिकाणी या सिलेक्शन झालेल्या कॅन्डिडेटचं ट्रेनिंग दिलं जातं. एक जे काही आहे आपल्याला पिक्चर्समध्ये जर पाहिलं की जर नवीन नाव आपल्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट ही फरीदाबाद, आता सध्या तिचं नाव अरुण जेटली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट या नावाने ओळखली जाते. आणि नंतरचं ट्रेनिंग आपल्याला जे काही दिलं जातं तर इन्स्टिट्यूट ऑफ द गव्हर्नमेंट अकाउंट अँड फायनान्स दिलं जातं. तर या बहुतेक विद्यार्थ्यांना या पोस्ट आहेत हेही माहीत नाही, परंतु आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मोस्टली पोस्ट या अकाउंट्स या रिलेटेडच आहेत. अजून आपण अकाउंट्स रिलेटेड जर काही पोस्ट जर पाहण्याचा जर प्रयत्न केला तर या ठिकाणी आपल्याला जी काही ICLS असं म्हटलं जातं, इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस, नावच दिलेली कॉर्पोरेट लॉ, ही भारत सरकारचे कंपनी संदर्भात कॉर्पोरेट संदर्भात जे काही पॉलिसीज आहेत ते इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम हे अधिकारी वर्ग करत असतो. अँड मोस्टली जी काही आपल्याला हरियाणामधील मानेश्वर आहेत ज्याच्या ठिकाणी इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसचं आपल्याला ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट कॅबिनेट गव्हर्नमेंट त्याचं जे काही कॉर्पोरेट अफेअर्स डिपार्टमेंट आहे त्या अंतर्गत ही इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसचे अधिकारी आपल्याला वर्क करताना दिसून येतात. नेक्स्ट आपण अकाउंटच्या संदर्भात मोस्टली आपल्याला पोस्ट असतात हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. दुसरी जी काही इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस आहे, जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं की डिफेन्स रिलेटेड कुठे असणार आहे तर या ठिकाणी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन्स आहे, त्याचबरोबर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे, भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही विखरलेल्या ऑडियन्स फॅक्टरीज आहेत त्या ठिकाणी अकाउंटचं काम करण्याचं काम हे IDS कॅडरचे विद्यार्थी करतात, ज्याला आपण इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिसही म्हटलं जातं. मोस्टली जे काही सेंट्रल फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट न्यू दिल्ली या ठिकाणी ट्रेनिंग दिल्यानंतर पहिल्या बॅचचं किंवा पहिलं काही पार्ट नंतर पुण्यामध्ये असणारी ही संस्था आहे ज्याला आपण नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स अँड फायनान्शियल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. मोस्टली डिफेन्स रिलेटेड अकाउंट चेक करण्याचं कामही हे अधिकारी आपल्याला करतात. जसं मी मेन्शन केलं DRDOमध्ये BRO किंवा ऑर्डन्स फॅक्टरीजमध्ये मोस्टली जे काही कंट्रोल ऑफ जनरल डिफेन्स अकाउंट आहे या आपण म्हणूया की सर्व्हिसचे हेड म्हणून आपल्याला काम करताना दिसून येतं. दुसरं डिफेन्स किंवा संरक्षणाच्याच रिलेटेड ज्याला आपण डिफेन्स इस्टेट असं म्हणतो, इस्टेट म्हणजे काय प्रॉपर्टी, तर जे काही डिफेन्ड इस्टेट आहे म्हणजे मोस्टली भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत जे काही कॅन्टोनमेंट बोर्ड येतात किंवा जे काही लँड येतं त्यांच्या लँडचं मॅनेजमेंट करण्यासंदर्भातील वर्क प्रोफाईल या इंडियन डिफेन्स आपण ज्याला इस्टेट सर्व्हिसच्या अंतर्गत दिलं जातं. आणि मोस्टली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स इस्टेटची जी काही संस्था आपल्या न्यू दिल्लीमध्ये दिसून येते त्या संस्थेमध्ये यांना काही वर्षाचं ट्रेनिंग दिलं जातं. नेक्स्ट आपण ज्याला IAS असं म्हटलं जातं, द इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, नावच दिलेलं इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस म्हणजे केंद्र सरकार आणि जे काही भारतीय आम आदमी आहेत त्यांच्यातील कम्युनिकेशन करणं, गव्हर्नमेंटचे जे काही प्रोग्राम्स असतील ते आम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी आपल्याला हे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस दिसून येते. म्हणून आपण याला एक मीडिया विंग म्हटलं जातं, गव्हर्नमेंट विंगची आणि गव्हर्नमेंट आणि पब्लिक यांच्यामध्ये ब्रिज साधण्याचं काम आपल्याला केलं जातं. आणि हे अधिकारी जे काही मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगचं आहे या अंतर्गत काम करतात, मोस्टली दूरदर्शनचं आहे, नंतर जे काही आपल्याला PIB दिसून येतं, ऑल इंडिया रेडिओ दिसून येतो, तर या ठिकाणी या अधिकाऱ्यांचं पोस्टिंग केलं जातं. आणि यांना जे काही ट्रेनिंग दिलं जातं ही नवी दिल्ली येथील स्थित असणारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन्समध्ये या ग्रुप एच्या अधिकाऱ्यांना आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं. टोटल आपण 16 पोस्ट पाहत आहोत ग्रुप एच्या सर्व्हिसेसमध्ये जी आपल्याला
परीक्षेची माहिती करत असताना, कारण UPSC म्हटल्यानंतर फक्त आपल्याला IAS IPS आणि IFS याच पोस्ट आठवतात, याही पलीकडे इतर कुठल्या 16 पोस्ट आहेत. कारण कम्पॅरेटिव्हली आज आपण जर रियालिटी जर पाहिली, खूप कमी पोस्ट किंवा कमी लोक IAS कॅडेटसाठी सिलेक्ट होतात. परंतु जर कदाचित मला सिलेक्शन झालं नाही तर मला कुठल्या पोस्ट आहेत हे देखील मला माहीत असणं गरजेचं आहे. या पलीकडे जे काही आपण इंडियन्स ऑर्डर्स प्रॅक्टिस सर्व्हिस दिले, पुण्यामध्ये आपल्याला खडकी येते, त्या पद्धतीने देहू रोड्समध्ये किंवा इतर नागपूर ठिकाणी आपल्याला ही ऑर्डर्स फॅक्टरी दिसते. आणि नावच आपण ऑर्डर फॅक्टरीचं या पद्धतीने दिलेलं आहे की भारतातील संरक्षण दलाला जी काही हत्यारं लागतात, की जी काही तोफ गोळी लागतात, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं काम ही इंडियन ऑर्डर्स फॅक्टरी करते. आणि त्यातील जी काही टॉप मोस्ट अधिकारी आहेत ते UPSC मधील इंडियन ऑर्डर्स फॅक्टरी सर्व्हिसेस या कॅडेटमधून निवडली जातात. आणि डेफिनेटली हे जे काही अधिकारी आहेत त्यांचं रिपोर्टिंग किंवा ते कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंदर काम करतात तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंदर हे काम केले जातात. आणि मुद्दामी नागपूरचा उल्लेख यासाठी केला की या पोस्टसाठी सिलेक्ट झालेली विद्यार्थी हे नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रोडक्शन ही नागपूरमध्ये जी काही संस्था आहे महाराष्ट्रातील, या ठिकाणी ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्या रेग्युलर सेवेमध्ये वर्कआउट होतात. नेक्स्ट जर आपण पोस्ट जर पाहिली, ज्या पोस्टलाच आपण इंडियन पोस्ट टेलिकम्युनिकेशन अकाउंट्स अँड फायनान्स सर्व्हिसेस असं म्हटलं जातं, पहिले या पोस्टलाच आपण इंडियन कम्युनिकेशन अँड फायनान्स सर्व्हिसेस असं संबोधलं जात होतं. परंतु आता आपण याच्यामध्ये इंडियन पोस्ट टेलिकम्युनिकेशन अकाउंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस या नावानं इथे संबोधलं जातं. या पोस्टसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं आपल्याला फरीदाबाद हरियाणामधील या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, जिसं सध्याचं नाव आहे अरुण जेटली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द फायनान्शियल मॅनेजमेंट, यांना ट्रेनिंग दिलं जातं. आणि या जॉबचं जर प्रोफाईल जर पाहिला तर या ठिकाणी जे काही कॅन्डिडेट निवड होणार आहे मोस्टली इंडियन पोस्ट आहे, टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट आहे, त्यांचं अकाउंटिंग करणं, फायनान्शियल सर्व्हिसिंग करणं हे पोस्टचं आपल्याला या ठिकाणी काम दिसून येतं. दुसरी, जसं इंडियन पोस्ट आपण पाहिली त्या संदर्भातील केवळ भारत सरकारची जी काही इंडियन पोस्टल सर्व्हिसेस आहे, मनरेगा असेल किंवा इतर जे काही गव्हर्नमेंटच्या पोस्टल बँक असेल, त्या संदर्भातील सर्व्हिस प्रदान करण्यासाठी भारतामध्ये IPU ज्याला आपण इंडियन पोस्टल सर्व्हिस कॅडेट असं म्हटलं जातं, आपलं रफी अहमद गिडवाई नॅशनल पोस्टल अकॅडमी उत्तर प्रदेशमधील जी काही संस्था आहे या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटला ट्रेनिंग दिलं जातं. इंडियन पोस्टच्या अंतर्गत काम केलं जातं. आणि जसं मी मेन्शन्स केलं, इंडियन पोस्टच्या रिलेटेड ज्या काही बँकिंग सर्व्हिसेस आहे, ई कॉमर्स सर्व्हिस आहे, त्यांचं सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन करणं हे या कॅडेटच्या अंतर्गत येतं, किंवा त्या पद्धतीनं त्यांना आपली सक्षम सेवा पुरवणं आणि भारत सरकारचं अगदी व्यवस्थित रिप्रेझेंटेशन करणं हे या पोस्टचं काम येतं. नंतर आपण जातो इंडियन रेल्वेच्या काही सर्व्हिसेस आहेत, त्यातच इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिसेस आहे. नाव जर अकाउंट दिलं असेल तर डेफिनेटली फायनान्स आणि अकाउंटचं मॅनेजमेंट करणं. परंतु जी काही नॅशनल अकॅडमी जी काही आपल्या नागपूरमध्येच आहे डायरेक्टरेटच्या अंदर, ज्या ठिकाणी IRS अधिकाऱ्यांना देखील ट्रेनिंग दिलं जातं, त्याच ठिकाणी ज्यांना काही पार्ट ट्रेनचा इथे व्यतीत करावा लागतो. आणि त्या ठिकाणी आपलं गुजरातमध्ये वडोदरा इथे जी काही रेल्वेचं स्टाफ कॉलेज आहे त्या ठिकाणी उर्वरित ट्रेनिंग दिलं जातं. आणि मोस्टली जी काही रेल्वेमधील जे काही वेगवेगळ्या आपल्याला इन्स्टिट्यूशन दिसून येतात, त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, इस्टॅब्लिशमेंट आहे किंवा झोनल रेल्वेज आहे, त्या ठिकाणी अकाउंटिंग करण्याचं काम ही आपल्याला इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस करताना दिसून येते. त्याचबरोबर भारतीय रेल्वेमध्ये जर पाहिलं तर सर्वात मोठं वर्क प्रोफाईल आपल्याला दिसून येतं. म्हणून या ठिकाणी इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिसेस आहे, म्हणजे रेल्वे या भारत सरकारच्या डिपार्टमेंटमधील जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांचं मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला या कॅडरमधून एक हायर आर्टीचे अधिकारी निवडले जातात. पहिलं ट्रेनिंग जसं मी विचारलं की आपल्याशी डिस्कस केलं की लालबहादूर शास्त्री नॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन अकॅडमीमध्ये कम्प्लीट केल्यानंतर नागपूरमधील नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेसमध्ये केलं जातं. आणि त्यानंतर ही जी काही नरोना अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे या ठिकाणी त्यांना उर्वरित ट्रेनिंग दिलं जातं. ऑलमोस्ट ह्युमन रिसोर्स असल्यामुळे आपल्या भारतातील हैदराबाद येथील जी काही डॉक्टर मारी चन्ना रेडी ह्युमन रिसोर्स संस्था आहे त्याही ठिकाणी यांना ट्रेनिंग दिलं जातं. पण थोडक्यात या कॅडरचं काम काय असेल तर इंडियन रेल्वेमध्ये जी काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांचं मॅनेजमेंट करणं या कॅडरचं आपल्याला काम दिसून येतं. रेल्वेच्या संदर्भातील आणखीन जी भारतातील रेल्वे आस्थापना
ही सर्वात प्रचंड मोठी समजली जाते. आणि त्या ठिकाणी एक इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस ही जी काही सेवा आहे, तर या अंतर्गत रेल्वेमधून जो काही रेव्हेन्यू कलेक्ट केला जातो किंवा रेल्वेचे डे टू डे जे काही ऑपरेशन्स आहे, कमर्शियल अँगल्स आहे, तो वाढवणं या अधिकाऱ्यांचं काम येतं. ट्रेनिंग आपण जे पाहिलं रेल्वे स्टाफ कॉलेज वडोदरामधलं आहे, आणि जी काही इंडियन रेल्वेची आपल्याला ट्रान्सपोर्ट इन्स्टिट्यूट दिसून येते मॅनेजमेंट लखनौ, याही ठिकाणी या संस्थेला तील ट्रेनिंग विद्यार्थ्यांना हा प्रदान केलं जातं. नेक्स्ट जी काही आणखीन रेकॉग्नाइज पोस्ट आहे, कारण जर आपण प्रिफरन्स जर पाहिला ना, मोस्टली विद्यार्थ्यांचा IAS, IPS, IFS आणि चौथा जे काही प्रिफरन्स दिला जातो तो ह्या IRS सर्व्हिसला दिला जातो, ज्याला आपण इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस असं म्हटलं जातं. आणि इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस जर असेल तर आपल्याला ज्या तीन ठिकाणी आहे, जसे देहरादूनमधील लालबहादूर शास्त्री आहेत, नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आहे, पण फरीदाबादमधील ही जी काही संस्था आपल्याला दिसून येते, नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स एक्साईज आणि नार्कोटिक्समध्ये या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. आणि रेव्हेन्यू जर असेल तर आपल्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या अंतर्गत काम केलं जातं, आणि या अंतर्गत डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस आणि यासाठी रिस्पॉन्सिबल किंवा अलीकडच्या काळात GST कलेक्शन करणं हे या कॅडरीचं आपल्याला काम दिसून येतं. अजून जी बहुतेक विद्यार्थ्यांना माहीत नसणारी, कारण भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा किंवा भारताची आंतरराष्ट्रीय फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग कुणावर अवलंबून असते, तर ते भारतातील इम्पोर्ट आणि जो काही एक्सपोर्ट आहे त्यातील दर्जा आणि त्यातील बॅलन्सवर असते. त्यालाच प्रमोट करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय व्यापाराला बढावा देण्यासाठी आपल्याला द इंडियन ट्रेड सर्व्हिसेस ही एक कॅडर ही UPSC भरताना दिसून येते. तरी इंडियन ट्रेड सर्व्हिस ही जी काही कॅडर्स आहेत, जसं मी मेन्शन्स केलं की भारत देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यापाराला बढावा देणं, आणि जो व्यापार जर असेल तर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंतर्गत ही संस्था आपल्याला काम करताना दिसून येते. परंतु बहुतेक विद्यार्थ्यांना ही इंडियन ट्रेड सर्व्हिस UPSCच्या अंतर्गत भरली जाते याची कल्पना नाही. माझा व्हिडिओचा उद्देश हाच आहे की या पलीकडे कुठल्या सर्व्हिस आहेत, ॲटलिस्ट त्याचं नाव आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ही जी काही पॅरामिलिटरी फोर्सेस जरी असेल, तरी या पॅरामिलिटरी फोर्सेसचा जो काही प्रमुख जो काही असणार आहे हा UPSC दर्जाचा अधिकारी असणार, त्याला रेल्वे प्रोटेक्शन फोर्स असं म्हटलं जातं. जे काही रेल्वे आस्थापना आहेत, जे काही इस्टेट आहेत, त्यांचं संरक्षण करणं यासाठी ही आपल्या संस्था दिसून येते. की मे बी त्यामध्ये पॅसेंजर असेल, मे बी रेल्वेचे असेट असेल, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेच्या अंतर्गत काम करणारी जी पॅरामिलिटरी फोर्स आहेत, पण त्याचे अधिकारी हे आपल्याला UPSCची निवड करताना दिसून येतात. आणि जगजीवन राम रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अकॅडमी ही लखनौमध्ये आहे, या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटला आपल्या ट्रेनिंग देताना दिसून येतो. तर ऑलमोस्ट विद्यार्थी मित्रांनो, आपण या ग्रुप ए सर्व्हिसच्या अंतर्गत या जवळजवळ 16 पोस्ट पाहिल्या. येणाऱ्या काळामध्ये काही पोस्ट मर्जिंग केल्या जातात किंवा काही नवीन क्रिएट केल्या जातात, परंतु सध्या 2021 टोटल ग्रुप एच्या केंद्र सरकारच्या अंतर्गत जे काही अधिकारी वर्कआउट करतात त्या ठिकाणी ह्या ग्रुप एच्या UPSC एक्झाम जी काही परीक्षा देते त्याच्या आपण पोस्ट पाहिल्या. आता आपण ग्रुप बीला जात असताना पहिली जी काही पोस्ट येते ज्याला आपण आर्म फोर्सेस हेलिकॉप्टर सर्व्हिस असं म्हटलं जातं, ग्रुप बीच्या अंतर्गत टोटल 5 पोस्ट आहेत. तर जसं मी मेन्शन्स केलं, जे काही इंडियन आर्म फोर्सेस आहेत किंवा इंडियन आर्म फोर्सच्या अंतर्गत ज्या काही इंटर सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम हे अधिकारी ग्रुप बीच्या अंतर्गत काम करताना आपल्याला दिसून येतात. आणि यांचं जे काही मेन हेड असतो, मेन रिपोर्टिंग जे काही असतं, ते आपल्या डिफेन्स सेक्रेटरी या दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिसून येतं, हेही आपण या ठिकाणी समजून घेऊया. नंतर दुसरी पोस्ट जे काही आपल्या इंडियन टेरिटरीज आहेत, ज्यामध्ये दिल्ली येतं, अंदमान निकोबार येतं, लक्षद्वीप येतं, दमन आणि दीव येतं, दादरा नगर हवेली येतं, तर या ठिकाणी या दोन्ही सर्व्हिससाठी आपल्याला सिव्हिल आणि पोलीस यासाठी आपल्याला 2 आपल्याला पोस्ट दिसून येतं. त्या त्या पद्धतीनं या युनियन टेरिटरीसाठी सिव्हिल वर्कआउट करणं किंवा सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन आणि पोलीस ॲडमिनिस्ट्रेशनसाठी ही ग्रुप बी सर्व्हिसचे विद्यार्थी आपल्याला काम करताना दिसून येते. आणि शेवटच्या ज्या काही 4th आणि 5th पोस्ट ज्या काही आहेत, त्या तमिळनाडू शेजारचं जे काही पुद्दुचेरी किंवा पाँडिचेरी आहेत, त्या पाँडिचेरी राज्यातील
सिव्हिल सर्व्हिस आणि पोलीस सर्व्हिसमध्ये या कॅन्डिडेटला या ठिकाणी सिलेक्ट केले जाईल. तर टोटल या ग्रुप बी सर्व्हिसच्या अंतर्गत मी 5 पोस्ट मेन्शन्स केला. ग्रुप बी म्हटलं की स्टेट सर्व्हिसेस असं म्हटलं जातं, किंवा मोर डिफाईंड वेने जर म्हटलं तर भारतातील युनियन टेरिटरी याचा उल्लेख आपल्याला ग्रुप बी सर्व्हिसच्या अंतर्गत आपल्याला येताना दिसून येतो. म्हणजे टोटल यू पी एस सीमध्ये आपण ज्या काही 24 पोस्ट पाहिल्या त्यातील आपण जर समराईज म्हटलं जातं तर 3 पोस्ट आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत, परंतु 16 पोस्टमधील माझ्यामध्ये अगदी 2 ते 3 पोस्ट आपल्याला परिचयाच्या आहेत. त्याला आपण इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिस असं म्हटलं जातं किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असं म्हटलं जातं. कदाचित मला वाटतं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ही ऑल इंडिया सर्व्हिस एक्झाम्स आहे, ही तुम्हाला प्रथमच या ठिकाणी मान्य होईल किंवा माहीत झालं असेल. आणि ग्रुप बी अंतर्गत आपण ज्या काही 5 पोस्ट पाहिल्या हे ज्यावेळेस आपण प्रिफरन्स देणार आहोत, महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रिफरन्स देताना डेफिनेटली ग्रुप बीमधील जर पोस्ट हे इंडियन टेरिटरीसाठी असेल किंवा पंडुचेरीसाठी असेल तर डेफिनेटली आपण जी काही आर्म फोर्सेस आपल्याला हेडक्वार्टर दिसून येतं, जी फर्स्ट पोस्ट मी तुमच्याशी मेन्शन केली, त्याला तुम्हाला प्रिफरन्स देता येईल. जरी हा व्हिडिओ बेसिक जरी असेल तर ॲटलिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही यू पी एस सी परीक्षेचं आपण स्वप्न ठेवतो, कदाचित जर मला ही पोस्ट मिळाली नाही जी काही माझा ड्रीम जॉब आहे तर मला इतर कुठल्या पोस्ट आहे, मला इतर कुठल्या पोस्टसाठी प्रिफरन्स देता येईल हे माहीत करून देणं हाच माझा या व्हिडिओचा मुख्य उद्देश होता. थँक यू फॉर वॉचिंग टार्गेट विथ प्रोफेसर पीस पॉझिटिव्ह विथ. वी रिक्वेस्ट यू टू बी अ व्हॉलंटरी डोनेटर टू बिकम अ प्राइम अँड ट्राइड मोटिवेटर.